झी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे संजय दत्त साठी माफीची मागणी होते, तर संजय दत्त समोर सुटकेचे कोणते पर्याय आहेत त्यावरही एक नजर टाकूया। फेर याचिकेच्या पर्यायातून सुटकेची शक्यता काहीशी अंधुक आहे। राज्य आणि केंद्र सरकार तसंच राज्यपाल आणि राष्ट्रपतींना शिक्षा माफीचे अधिकार आहेत। राज्यघटनेच्या कलम 72 नुसार राज्यपालांना फाशीसह सर्व शिक्षांच्या माफीचेही अधिकार आहेत। शासनाला फौजदारी दंडसंहितेच्या कलम 432 आणि 433 नुसार शिक्षा माफीचे अधिकार आहेत। दरम्यान सरकारनं यापूर्वी कुणाची शिक्षा माफ केली आहे त्यावरही एक नजर टाकूया। सरकारनं अण्णा हजारेंच्या कार्यकर्त्यांची शिक्षा माफ केली आहे। जे जे गोळीबार प्रकरणातील भिवंडीचे नगराध्यक्ष सूर्यराव आणि शेकडो गुन्हेगारांच्या जन्मठेपेच्या शिक्षाही सरकारनं माफ किंवा कमी केल्या आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।